नमस्कार, मी प्रशांत हंबाले, डिजिटल प्रभातमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण आता खडूसमध्ये आहोत. इथं दुपारचा विसावा सुरू आहे आणि माऊलींच्या पालखीच्या पाठीमागाची दिंडी असते, क्रमांक एकची दिंडी, त्यात खडतरकर महाराजांच्या दिंडीसोबत आपण आहोत. या या दिंडीचे प्रमुख महाराज पळेकर महाराज आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत. महाराज, आपली दिंडी या पालखीच्या म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या यांच्या पाठीमागा असते, रथाच्या पाठीमागा असते, एक नंबरला असते. तुम्हाला तुमच्या किती वर्षापासून ही दिंडी आहे आणि कसा प्रवास असतो त्याच्याविषयी तुम्ही काय माहिती सांगा? ही दिंडी खडतरकर दिंडी पहिल्यापासून होते, एक नंबर. पण आम्ही 30 वर्ष झालं त्या दिंडीत चालतो, म्हणजे वालचंद नगर ते पंढरपूर. आणि जाताना एक वेगळा आनंद, वारीचा वेगळाच आनंद, की वैष्णवा संगती सुख वाटे देवा, आणिक मी देवा काही निर्णय, लाज भय शंका दुराविला महान, नकळे साधन या परते, माऊलीचं भजन करत, विठोबाचं भजन करत, सगळे अगदी गोळ्या मिळाल्या, एक वेगळा आनंद मिळतो वारीमध्ये. आता तुम्ही ही माऊलींची पालखी आपली प्रस्थान करते, आज सलग 240 किलोमीटरचा हा टोटल प्रवास आहे. एवढा प्रवास झाल्यानंतर तुम्हाला थकवा वगैरे जाणवत नाही का? काही थकवा नाही, कारण माऊलींची कृपा असते. माऊलींची कृपा म्हणून सगळं व्यवस्थित आहे, थकवा तर येतच नाही, उलट जास्त उत्साह वाटतो. माऊली तुमच्या सोबत असते आणि माऊली जरत असल्यामुळे तुम्हाला माऊली सोबत असल्यासारखं ज्या काही तुमच्या भावना आहेत, ह्या भावना तिथं तुम्ही पंढरपुरात गेल्यानंतर तुम्ही म्हणजे असं काही तुम्हाला वेगळं काही वाटतं का की बाबा आपण माऊलीच्या पाठीमागे चालत आलोय, आपल्या बरोबर माऊली आहे, तर त्या सगळ्या वातावरणात तुम्हाला असं वेगळं काय वाटतं? कारण आपण पंढरपूर असं चाललो ना, आता माऊली बरोबर आहे आणि भेटायचं आहे पांडुरंगाला, तर त्यावेळेला जसं एखादं मूल वडिलाची भेट घ्यायची म्हणलं तर आईच्या तर्फे घेतो, हा तसं तुम्ही तरी सांगा काही आम्हाविषयी रखमाबाई, की तुम्ही तरी सांगा की आमच्याविषयी हे लेकरं आलेले आहेत. हा कारण ही माऊली आहे, नुसती माऊली, विश्व माऊली. त्याच्यामुळे जाताना एक वेगळा आनंद आहे, कारण ती माऊली आणि आम्ही लेकर. आपण सगळेजण आता डिजिटल प्रभातमध्ये आहात, आपण हा प्रवास सतत आपण दाखवत राहणार आहोत. तुमचं सगळ्यांचं पुन्हा पुन्हा एकदा डिजिटल प्रभातमध्ये स्वागत. मी प्रशांत होनमाने, डिजिटल प्रभात.